हाय फ्रेंड्स, व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आज यवतमाळमध्ये तुमच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ आणत आहो. मित्रांनो, जे विशाल दादा आहे समोर बसलेले, यांच्याकडे जास्तीत जास्त करून आहे ना फॅन्सी कबूतर आहे. तर मी तुमच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आणत आहो. मित्रांनो, मी आता तुम्हाला सगळे यांचे कबूतर दाखवणार आहो. यांचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये मिळून जाणार. मित्रांनो, तर व्हिडिओला पूर्ण बघा. यांच्याकडे खूप सुंदर सुंदर असे कबूतर आहे. मी तुम्हाला सगळे कबूतरचे डिटेल सुद्धा सांगणार आहो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर दादा, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा मला. माझं नाव विशाल बनसोड. हा, ठीक आहे. सगळे जण मला इकडं कबूतर आले, सगळे आपले मित्र भयालाल या नावाने जोडतात. ठीक आहे, तुमचा ऍड्रेस सांगून द्या. आज अंबिकानगर नालंदा चौक यवतमाळ. ठीक आहे. तर हा कोणता कबूतर आहे दादा, सांगा. लाहोरी सिराज म्हणतात त्याला. लाहोरी सिराज म्हणजे जे आपले साधे सिराज राहते त्याच्यापेक्षा साईज थोडी मोठी असते. अच्छा, मोठी, बिग साईज मध्ये. तुमच्या साईज हातामध्ये पण मावत नाही आहे. हा थोडा मोठी साईज आहे. मी फक्त याचे बच्चे सेल करतो. हा मोठा पेअर आहे. ठीक आहे. हा ज्याचे आता अंडे आहे. ठीक. आणखी दोन चार बच्च्याचे सेलिंग झालेले आहे. याला जरा सोडून दाखव याच्या खंडीमध्ये. मित्रांनो, याची तुम्ही साईज चेक करा. लाहोरी शिराजची असा एक बेबी पण आहे इथे छोटासा. आणि ही जी मादी आहे याच्या मागे बसलेली, हिने अंडे सुद्धा दिलेले आहे. जास्त करून तर हे क्वालिटीचे बर्ड्स आहे म्हणून यांचे सगळे बच्चे बुक्ड असतात. हा बच्चा सुद्धा बुक्ड आहे. तर दादा, नेक्स्ट हा जोडा दाखवून द्या तुम्ही. हा पण त्याचाच बच्चा आहे. हा लाहोरी शिराज त्याचा, त्या जोड्याचा हा बच्चा, त्याच पेअरचा हा बच्चा आहे. याचे दोन कसं आहे, दोन पेअर मी घरी ठेवलेले आहे. अच्छा, अशी क्वालिटी चेक करा मित्रांनो. तुम्ही याचा पायर फररा सुद्धा चेक करा. चेक करा याचे पायर मोच. पण त्याला, याला थोडी क्रॉस सिराजी मध्ये लागलेली आहे. अच्छा, हे बघू शकता तुम्ही. ही क्रॉस मध्ये येते मादी शिराजी. ही याच्या, हा मेलची मादी आहे ही. चेक करा तुम्ही क्वालिटी. ही पण सुंदर आहे दिसायला, एक वेगळा कलर म्हणू शकता तुम्ही. साईज पण चांगली आहे याची वाली. आणि हे बच्चे दादा वेगळेच दिसत आहे. हे बच्चे मी कसं ते थोडं क्रॉस ब्रीड दुसरे अंडे टाकले होते. अच्छा, अंडे म्हणजे पलाईसाठी. एक तो नंदचा बच्चा आहे आणि एक हा उडांचा जोडीचा. दाखवा ते जरा बच्चा. हा उडांचा आहे का? हा उडांचा जोडचा आहे बच्चा. लाल म्हणतात वाटते ना? हा लाल मध्ये आलेला आहे. हा हा. आणि नेक्स्ट हा नंदचा आहे. हा नंदचा बच्चा निघाला त्याच्या खाली. नंदचा बघा, नंदचा पण सुंदर आहे. हा वेगळाच नंद झालेला आहे म्हणजे थोडा पाठीवर डाग निघालेला आहे. हा हा. नाही तर कसं पाठीवर डाग नसते याला. अच्छा अच्छा, ठीक. तर ही सुद्धा मादी आता अंड्यावर आहे, तुम्ही बघू शकता याच मेलची. नेक्स्ट हा दाखवून द्या तिकडे. हा ब्लॅक. हे सपेरेन मादी आहे. सपेरेन मादी. हा. अच्छा. हा सब्जा नर येते. सब्जा नर. हा उडांचा पेअर आहे. अच्छा, याची उडांची खासियत असते का दादा? किती तास तरी उडतात? कमी 4-5 घंटे तरी आरामशीर उडते. 4 ते 5 तास. तर हे शर्यतीसाठी आहे की बच्चेसाठी? नाही, हे घरी शर्यतीसाठी ठेवलेले आहे. अच्छा, तरी आता आणखी याचे बच्चे निघालेले आहे. की तो एक दाखवून द्या खालचा. त्याच्यानंतर हा एक शिराजीचा जोडा चेक करा मित्रांनो तुम्ही. हे पण खूप बिग साईज मध्ये येते. तुम्ही चेक करा यांची साईज, हातात मावल्या नाही जात आहे इतकी मोठी साईज आहे यांची. इथे ठेवलं तरी जमेल त्याला. हा चेक करा मित्रांनो तुम्ही, किती सुंदर असा जोडा. हा अशी गुटरन चेक करा तुम्ही या मेलची. सुंदर जोडा आहे हा. यांचे सुद्धा बच्चे विक्रीसाठी राहणार. मी तेव्हा तुमच्यासाठी स्पेशल एक व्हिडिओ बनवून घेऊन येणार जेव्हा यांचे बच्चे विक्रीसाठी राहणार तेव्हा. वरता जोडा तू कोणत्या. हा कोणता जोडा म्हणता येईल दादा? हा रामपुरी नर येते. रामपुरी साधी फिमेल आहे. अच्छा, तर ही रामपुरी नर म्हणजे कशासाठी फेमस असतो? उडांसाठी. उडांसाठी ना? याचे डोळे फार वेगळे दिसतात. जास्त करून तर रामपुरी म्हणजे व्हाईट मध्येच येते, पण हा थोडा येलो मध्ये निघालेला आहे. अच्छा. हा मी नागपूरहून आणलेला होता. याची काय उडान असते? हा 5-6 घंटे तरी आरामात. अच्छा, सध्या माझी फिमेल भेटली नाही त्याला, एक व्हाईट घरची मध्ये लावून दिली. पायरमोच मध्ये आहे. ठीक आहे, चांगले. त्याच्यानंतर नेक्स्ट हा जोडा. हा पुलोरा नर येते. पुलोरा. हा. आणि नन क्रॉस मध्ये त्याला सध्या मध्ये लागलेली आहे, मध्येचा शॉर्टेज असल्यामुळे. अच्छा, नन क्रॉस मध्ये ही मादी आहे ना. याचं काय खासियत असते पुलोरा? पुलोरा म्हणजे हा उडांचाच नसल आहे. उडांची. माझ्या इथे आता कमी कमी 4 घंटे तरी आरामशीर उडत आहे. अच्छा. हा पलट्या खूप मारते. पलटेल आहे. हा पलटेल आहे. ठीक आहे.
नेक्स्ट हा तुम्ही मेल बघा मित्रांनो, याची सुद्धा खूप बिग साईज मध्ये येतो. हा शिराजीच आहे ना, लावरी शिराजीच आहे मोठी साईज, वेगळ्या कलर मध्ये मिक्स कलर मध्ये तुम्ही बघू शकता. हा ओरिजिनल आहे ना, ओरिजिनल आहे, शिराजीपेक्षा मोठी बिग साईज आहे. हा हा, चेक करा. हा मेल आहे, हे फिमेल आहे तिची. हा ही फिमेल पण तुम्ही चेक करा मित्रांनो, याची साईज आणि याचा पायर फर्रा, याचा कलर चेक करा, क्वालिटी बघा. हे अंड्यावर सुद्धा आहे, अंडे तुम्ही बघू शकता इथे. अंडे एक बच्चा फोडलेला आहे अंड्यामधला, तुम्ही मादी सुंदर अशी ही मादी आणि हिचा हा नर. नेक्स्ट ठीक आहे, आपण एक उडांचा पेअर आहे, यांना काय म्हणतात. हा आपला मद्रासी क्रॉस मध्ये आहे. हा आणि शहाजापुरी नर आहे. अच्छा शहाजापुरी. हा हा सुंदर पेअर, याचे पण अंडे आहे, याचे सुद्धा अंडे आहे बघू शकता तुम्ही. क्वालिटी चेक करा, जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. सुंदर असा मेल हा. नेक्स्ट एक सेंटिनेटचा पेअर आहे, चेक करा मित्रांनो. हा सेंटिनेटचा पेअर, याचा कलर बघा, याची सुंदरता, खूप सुंदर असा हा पेअर असतो मित्रांनो. ओरिजिनल पेअर आहे हा, चेक करा तुम्ही. याची चोच चेक करा, त्याच्यानंतर हे फ्लावर चेक करायचं. हे फिमेल आहे, हे फिमेल आहे, हा मेल आहे, हा तिकडला मेल आहे. याचा पायर फर्रा खूप सुंदर कबूतर असतात मित्रांनो सेंटिनेट हा. दादा यांचे पिल्ले विक्रीसाठी असतात, विक्रीसाठी ठेवतो आता सध्या, विकली मी याची पिल्ले. ठीक, सुंदर असा पेअर हा, चेक करा सेंटिनेट, हेल्दी पेअर. नेक्स्ट एक हा मलवाईचा पेअर आहे, मलवाई हा उडांचा असतो का. सगळ्यात जास्त उडांचा, फक्त आम्ही माझ्या मित्राकडून बच्चे काढण्यासाठी आणलेला आहे. अच्छा आणि ही मादी, मादी मलवाईचा आहे. अच्छा मेल पण मलवाईचा आहे. ठीक, सुंदर पेअर यांच्याकडे हा. नेक्स्ट हा बघू शकता मित्रांनो तुम्ही, हा पण एक सुंदर पेअर आहे असा. हा शिराजी क्रॉस मधला निघालेला आहे, खूप सुंदर असा पेअर आहे हा, चेक करा तुम्ही. याची क्वालिटी चेक करा मित्रांनो, हा फुल पॅरमोच क्रॉस मध्ये असून सुद्धा इतकी सुंदर क्वालिटी आहे. यांची साईज चेक करा, फुल पॅरमोच. सोडून दाखवा दादा, चेक करा सुंदर. आणि हे पठ्ठे दाखवून द्या, पठ्ठे असतात. हा शिराजीचा पठ्ठा आहे, त्याच्यानंतर इकडे उडांचे वगैरे पठ्ठे मिक्स्ड आहे मित्रांनो, बघा चेक करा. हा काही दिवसानंतर हे पठ्ठे विक्रीसाठी असणार, तेव्हा मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ टाकणारच. हा ओरिजिनलचा पठ्ठा बघा, हा काही दिवसानंतर विक्रीसाठी असणार. हे तुम्ही बघू शकता मित्रांनो, लहान साईजमध्ये शिराजी आहे. लाहोरी शिराजी मोठ्या साईजमध्ये येते आणि एक शिराजी असते ते लहान साईजमध्ये असते, बघू शकता तुम्ही. याची क्वालिटी सुंदर आहे. इकडे एक यांचा बेबी सुद्धा आहे, त्यानंतर हा सिंगल आणि इकडे हा अंड्यावर मादी बसलेली. हे सुद्धा दादांचे तुम्ही पेअर बघू शकता मित्रांनो, यांना पकडणं तर पॉसिबल नाही आहे कारण हे हातात नाही आहेत, थोडं प्रॉब्लेम देतात. हे बघू शकता ननचा पेअर आहे, हा दादांकडे विक्रीसाठी आहे बच्चांसोबत. तर तुम्ही दादांना कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला दादा प्राईस वगैरे याची सांगणारच. त्याच्यानंतर नेक्स्ट हा ननचा पेअर बघू शकता तुम्ही, सुंदर असा ननचा पेअर हा, चेक करा ओरिजिनल पेअर. त्यानंतर हा मसक्कली बघू शकता तुम्ही, इकडे ब्लॅक आहे वरती आणि खाली व्हाईट कलर मसक्कली. त्याच्यानंतर हा सेंटिनेट चेक करा, मसक्कली गुड क्वालिटी.